हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत टी वाय बी बी एस ई जावा प्रॅक्टिकल स्लिप सोल्यूशन. आज आपण बघणार आहोत क्वेश्चन नंबर 2, त्यातला फर्स्ट क्वेश्चन. चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया. आपण आज क्वेश्चन बघणार आहोत, राईट अ जावा प्रोग्राम टू डिस्प्ले ऑल द ओवल्स फ्रॉम द गिवन स्ट्रिंग. आपल्याला एक स्ट्रिंग दिली जाणार आहे किंवा आपण ती यूजरकडून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये जेवढे ओवल्स आहेत ते आपल्याला इथं डिस्प्ले करायचे. ओवल्स म्हणजे ए ई आय ओ यू, हे 5 जे अल्फाबेट येतील, जे स्मॉलमध्ये असतील किंवा कॅपिटलमध्ये असतील, तर ते आपल्याला फाइंड आउट करून आउटपुटला डिस्प्ले करायचे. मी जावाचा प्रोग्राम रन करण्यासाठी नेटबीन्स आय डी यूज करते. तुम्ही कुठलाही आय डी, कुठलाही एडिटर तुम्ही यूज करू शकता जावा प्रोग्राम रन करण्यासाठी जे ॲप्लिकेबल आहेत ते. नेटबीन्समध्ये मी न्यू क्लास घेतलेला आहे, ज्याचं नाव मी दिलेलं आहे स्लिप 2A. आणि या नावाचा जो फाईल आहे, ज्या नावाची फाईल आपण घेतो त्याच नावाचा क्लास पण आपल्याला क्रिएट करावा लागतो. क्लास नेम आणि फाईल नेम हे आपल्याला इक्वल ठेवावं लागतं. याच्यानंतर आपला पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन हे आपल्याला घ्यायचं आहे. मी शॉर्टकटमध्ये पी एस व्ही एम टाईप करते आणि टॅप देते. नेटबीन्स आय डीमध्ये तो लगेच आपल्याला तिथं पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन हे टाईप करून देतो. याच्यानंतर आपल्याला एक स्ट्रिंग टाईपचं व्हेरिएबल घ्यायचं आहे, ज्याच्यामध्ये आपण यूजरकडून घेणारी स्ट्रिंग ही स्टोअर करणार आहोत. तर मी स्ट्रिंग टाईपचं एस टी आर अशा नावाचं मी व्हेरिएबल घेते, ज्याची व्हॅल्यू मी सुरुवातीला इनिशलाइज करते नल म्हणून. या स्ट्रिंगचा एस जो आहे तो आपल्याला कॅपिटल घ्यायचा आहे. याच्यानंतर आपण एक स्कॅनरचा ऑब्जेक्ट क्रिएट करूया, ज्याच्या हेल्पने आपण यूजरकडून व्हॅल्यू ॲक्सेस करूया. तर स्कॅनर एस सी हा त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करूया आणि त्याच्यामध्ये यूजरकडून व्हॅल्यू ही आपण स्टोअर करूया. न्यू स्कॅनर सिस्टीम डॉट इन. जी काही स्ट्रिंग आपण यूजरकडून ॲक्सेप्ट करतोय त्याच्यासाठी आपण यूजरला मेसेज प्रिंट करूया. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट. आउटपुटला आपण मेसेज देऊया की एंटर अ स्ट्रिंग और एनी स्ट्रिंग. यानंतर ही जी काही व्हॅल्यू आपण स्ट्रिंगची घेणार आहोत ती आपण आपल्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करूया. जे आपण स्ट्रिंग टाईपचा व्हेरिएबल घेतलेला आहे एस टी आर, याच्यामध्ये स्कॅनरच्या ऑब्जेक्टच्या हेल्पने नेक्स्ट ही मेथड कॉल करून आपण त्याच्यामध्ये ती व्हॅल्यू जी काय असेल ती आपण स्ट्रिंगची व्हॅल्यू इथं स्टोअर करूया. मी इथं फंक्शन कॉल करते नेक्स्ट लाईन. आता यानंतर आपण जे काही यूजरकडून स्ट्रिंग घेणार आहोत तर ती स्ट्रिंग यूजर आपल्याला देताना कॅपिटल स्मॉल अशा कॉम्बिनेशनमध्ये देऊ शकतो किंवा कॅपिटलमध्ये देऊ शकतो किंवा स्मॉलमध्ये देऊ शकतो. आपल्याला जर आपलं चेकिंग कन्व्हिनियंट करायचं असेल तर आपण काय करूया, आपल्या प्रोग्रामच्या लॉजिकमध्ये आपण आपली स्ट्रिंग जी आहे ती आयदर लोअर केसमध्ये और आयदर अप्पर केसमध्ये कन्वर्ट करून घेऊया. याच्यासाठी आपण लायब्ररी फंक्शनची हेल्प घेऊया. तर मी इथं आपली जी काय स्ट्रिंग आपण यूजरकडून घेतो आहे ती लोअर केसमध्ये मी कन्वर्ट करते. याच्यासाठी मी लायब्ररी जी मेथड आहे ती कॉल करते. एस टी आर इज इक्वल टू एस टी आर डॉट टू लोअर केस. म्हणजे जी काय आपली स्ट्रिंग आपण यूजरकडून घेतलेली असेल ती लोअर केसमध्ये कन्वर्ट होईल, म्हणजे आपल्याला चेक करायला इथं सोपं जाईल. आता यानंतर आपण जे काही स्ट्रिंगमधले ओवेल्स आहे ते फाइंड आउट करूया आणि आउटपुटला प्रिंट करूया. तर इथं मी आपण आउटपुटला प्रिंट करायच्या आधी यूजरला मेसेज देऊया की सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन द ओवेल्स इन द स्ट्रिंग आर. आणि यानंतर आपण आपल्या स्ट्रिंगमधले ओवेल्स हे फाइंड आउट करायला स्टार्ट करूया. आता आपली जी स्ट्रिंगमधले ओवेल्स आपण फाइंड आउट करणार आहोत ते आपल्या फर्स्ट कॅरेक्टरपासून लास्ट कॅरेक्टरपर्यंत एक एक कॅरेक्टर आपण चेक करणार आणि जो कॅरेक्टर आपल्याला ओवेल मिळेल तो कॅरेक्टर आपण आउटपुटला ॲज अ ओवेल म्हणून प्रिंट करणार आहोत. आता हे जे काही चेकिंग करणार आहोत ते आपल्याला परत परत प्रत्येक कॅरेक्टरसाठी परत परत चेकिंग करायचं आहे, म्हणून मी इथं लूपिंग स्टेटमेंट यूज करते. इथं मी लूपिंग स्टेटमेंट प्रेफर करते फॉर लूप, ज्याच्यामध्ये मी एक व्हेरिएबल घेते जो व्हेरिएबल आपल्या स्ट्रिंगला स्टार्ट टू एंडमध्ये ट्रेस करेल. आणि याचं व्हॅल्यू जी आहे ती मी इंटिजर टाईपचा हा व्हेरिएबल घेतला आहे आणि त्याची व्हॅल्यू मी 0 इनिशलाइज केली. हा आय जो आहे जी आपण फॉर लूपमध्ये स्टॉपिंग कंडिशन देणार आहोत ती लेस दॅन एस टी आर
डॉट लेंथ। या लेंथ फंक्शनने जी काही लेंथ असेल त्या स्ट्रिंगची तिथपर्यंत आपला आय जो आहे तो इन्क्रीमेंट करूया। त्यामुळे इथं मी फॉर लूपच्या इन्क्रीमेंट डिक्रीमेंटमध्ये आय प्लस प्लस अशा टाईपने मी इन्क्रीमेंट करते। आता यानंतर आपल्या फॉर लूपमध्ये आपण चेकिंग स्टार्ट करूया। पहिला कॅरेक्टर आपण इंटीजर आय इज इक्वल टू झिरो म्हणजे फर्स्टपासून आपण स्टार्ट केलं आहे आणि नंतर हा कॅरेक्टर आपण चेकिंगला स्टार्ट करूया। सिंपल इफ कंडिशनने आपण हा कॅरेक्टर चेक करायचा आहे। एक दोन कंडिशन मी तुम्हाला टाईप करून दाखवते की कसं आपल्याला करायचं आहे। तर पहिली कंडिशन मी घेते कॅरेक्टर ॲट आय, हा जो लायब्ररी फंक्शन आहे ही जी मेथड आहे ही मेथड आय या इंडेक्सला म्हणजे गिवन इंडेक्सला जो कॅरेक्टर असेल तो रिटर्न करते। आत्ता आपला आय जो आहे त्याची सुरुवातीला व्हॅल्यू आहे झिरो, म्हणजे जो झिरोत व्हॅल्यू असेल म्हणजे आपला हा स्ट्रिंग जो आहे तो एक कॅरेक्टरचा ॲरे म्हणून कन्सिडर केला जातो आणि ॲरोचा इंडेक्स हा झिरोपासून स्टार्ट होतो। त्यामुळे फर्स्ट जो कॅरेक्टर असेल तो झिरोत इंडेक्सला आपल्याला मिळेल आणि तो कॅरेक्टर आपण इथं ॲक्सेस करतो आहे आणि तो चेक करतो आहे। तर पहिला आपण चेक करूया इज इक्वल टू ए। स्मॉल ए आपण का देणार आहोत, कारण आपण जे सगळी स्ट्रिंग आहे ती आपली लोअर केसमध्ये कन्वर्ट करून घेतलेली आहे। ऑरमध्ये पुढची कंडिशन देणार आहोत, आपल्याला सगळ्या ओवेलसाठी चेक करायचं आहे कॅरेक्टर ॲट आय इज इक्वल टू सिंगल कोटमध्ये ई, त्यानंतर परत ऑर, कारण त्या जी पाच ओवेलची कंडिशन आहे त्या पाचपैकी कुठलीही एक कंडिशन सॅटिस्फाय झाली तर आपल्याला तो कॅरेक्टर ओवेल आहे असं आपण तिथं कन्सिडर करतो आहे। तर अशा टाईपने मी या पाचही कंडिशन ज्या आहेत त्या टाईप करून घेते। तर इथं या पाचही कंडिशन मी इथं टाईप करून घेतलेल्या आहेत। या पाचपैकी कुठलीही एक कंडिशन जर सॅटिस्फाय असेल तर तो कॅरेक्टर हा ओवेल आहे, म्हणून तो कॅरेक्टर आपल्याला जर मिळाला तर आपण इथं आउटपुटला प्रिंट करूया त्या कॅरेक्टरची व्हॅल्यू। सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट, तो जो कॅरेक्टर असेल तो कॅरेक्टर आपण इथं प्रिंट करूया। तर कॅरेक्टर प्रिंट करताना आपण त्याला स्पेस देऊया, म्हणजे प्रत्येक कॅरेक्टरमध्ये आपल्याला स्पेस दिसेल। हा स्पेस तुम्ही आधी के द्या किंवा नंतर दिला तरी चालेल। आणि कॅरेक्टर ॲट आय जे आपण आत्ता इंडेक्स चेक करत होतो तो जर आपल्याला या गिवन इफच्या कंडिशनमध्ये कुठेही आपल्याला जर तो सॅटिस्फाय मिळाला तर तो आपण आउटपुटला प्रिंट करणार आहोत ॲज अ ओवेल म्हणून। आणि जर याच्यापैकी कुठलीही कंडिशन सॅटिस्फाय झाली नाही तर आपण फॉर लूपच्या पुढच्या लुपिंगमध्ये जाणार आहोत। अशा टाईपने आपण हा जो फॉर लूपचा लूप आहे तो झिरोपासून ते लेंथपर्यंत जेवढी आपली स्ट्रिंगची लेंथ असेल तिथपर्यंत आपण हा इन्क्रीमेंट करत जाणार आहोत। आणि याच्यानंतर आपण हा फॉर लूप क्लोज करूया। आपला मेन आणि क्लास हा ऑलरेडी क्लोज झालेला आहे। प्रोग्राम मी सेव्ह करते आणि रन करते। कंपाईल करायला तो काही वेळ घेईल। प्रोग्राम कंपाईल झाल्यानंतर इथं मेसेज आलेला आहे एंटर एनी स्ट्रिंग। मी याला स्ट्रिंग देते वेलकम, ज्याच्यामध्ये मी काही स्मॉल लेटर कॅपिटल लेटर्स आणि काही ओवेल्ससुद्धा इन्क्लूड केलेले आहे। एंटर केलं सो ओवेल्स इन द स्ट्रिंग आर ई ओ ई, जे आपलं आउटपुट आहे ते बरोबर आलेलं आहे। अशाच प्रकारे आपण राहिलेल्या प्रॅक्टिकल स्टेपचे सोल्युशन बघणार आहोत। आमच्या चॅनलसोबत राहा। थँक्यू।